गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डी जे आणि लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या लेझर लाईटमुळे पुण्यातील पर्वती येथील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्यावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे. या तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याला काही अंशी अंधत्व आलं आहे. गणेश जन्माच्या दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक चालू होती. त्या दिवशी साऊंडवरती मी नाचत होत नेहमीप्रमाणे. अचानक माझ्या डोळ्यावरती लेझर लाईट पडली. त्यानंतर मग मला एक साईड डोळ्याला ब्लँक झाला, मला दिसत नव्हतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर सांगितलं की 70% डोळा डॅमेज, तर ते म्हणते की त्याच्यावरती इलाज करायला लागेल. काय करतो सर? मी आता कंपनीत जॉबला आहे हिंगण्यामध्ये. तुझ्या डोळ्याला कधी काही त्रास होता? हिच्या आधी नव्हता कधी त्रास. चष्मा वगैरे तुला आहे का? नाही, जास्त नाही, नॉर्मल. पहिला चष्मा होता का? चष्मा होता, पण एवढा जास्त नंबर नव्हता. घरामध्ये मम्मी, पप्पा, बहीण आहे आणि आजी आहे. त्यांना पण सांगू शकतो की म्हणजे त्यांनी पण असं एलायझर वगैरे लावू नये गणपती दिवसात. बाकीचे लहान लहान पोरं पण असतात, त्यांच्या पण डोळ्यावरती पडू शकतं, म्हणजे मायाबरोबर झालं त्यांच्यासोबत होऊ नये म्हणून मी सांगू शकतो की त्यांना एलायझर लाईट वगैरे बंदी आणलं नाही तर काहीतरी दुसरं काहीतरी असेल. जे गणेश उत्सवाच्या वेळेस जे डी जेवर सोबत जे लेझरचा वापर केलेला आहे, त्या लेझरमुळं डोळ्यावरती त्याचा असर झालेला आहे. आणि असाच एक तरुण 23 वर्षाचा ज्याच्या या लेझरमुळं मागच्या रेटिनावरती त्याचा असर झालेला आहे. असर झाला म्हणजे काय की रेटिनल बर्न झाल्यामुळं रेटिनल हिमोरेज झालेला आहे, रेटिनामध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि त्यामुळं त्याची जवळपास 60-70% नजर ही कमी झालेली आहे. आणि हे जे झालं आहे ते लेझरच्या मारा केल्यामुळं किंवा लेझरचा जे काही अंश आहे त्याच्या डोळ्यामध्ये गेल्यामुळं झालेलं आहे. आणि असं जे काही लेझर्स आहेत हे लेझर्सचा वापर करत असताना काही नियम आणि अटी हे लावायला पाहिजे. कारण काय की या अशा गोष्टीमुळं इथेच नव्हे पण बाकीच्या शहरामध्ये पण अशा प्रकारचे रुग्ण हे आढळलेले आहेत. त्यामुळं अशा प्रकारचे रुग्ण हे कमी करण्यासाठी किंवा याच्यावरती आळा आणण्यासाठी काही नियम आणि अटी शासनाने लावले पाहिजे, जेणेकरून की असे जे काही हजार्डस लेझर्स आहेत हे हजार्डस लेझर या उत्सवामध्ये वापर त्याच्यावरती काही अटी आणि नियम हे लावले गेले पाहिजे. आता तुमच्याकडे हा पेशंट आल्यानंतर मग उपचार पद्धती कशा आहे आणि त्याची जी दृष्टी गेली ती किती पर्सेंटेज गेली आणि त्याची कव्हर कशाप्रकारे करणार? आता हा आपल्या आपल्याकडे जो पेशंट आलेला आहे तर इनिशियली आम्ही काय करतो की त्याच्यावरती ड्रॉपच्या स्वरूपामध्ये आपण ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवल्यासारखं की मागच्या वेळेस की या पद्धतीचं त्याच्यावर डोळ्यावरती असर झालेला आहे. रेटिना आहे, रेटिनाच्या सेंटरला रक्तस्राव झालेला आहे आणि हा जो रक्तस्राव आहे हा लेझरच्या आघातामुळे रक्तस्राव झालेला आहे. तर सुरुवातीला 1-7 दिवस आम्ही ड्रॉपचा वापर करून तो रक्तस्राव स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून रिझॉल्युशन होण्यासाठी आम्ही ट्रीटमेंट दिली जाते. आणि जर समजा जर त्या ड्रॉप्समुळं जर गेलं नाही तर मग आम्ही शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. तर किती कव्हर होऊ शकते आणि आता किती पर्सेंटेज डॅमेज झाले आहेत? आता कसं आहे की जसं की मोतीबिंदू झाल्यानंतर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून आपण लेन्स टाकली जाते आणि 100% नजर येते, तशी या केसमध्ये होत नाही. कारण रेटिनल डॅमेज झाल्यानंतर जे काही डेड सेल्स झालेले आहेत ते परमनंट डॅमेज असतात. पण याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा होऊ शकते पण पूर्वीसारखी नजर ही येत नाही. त्याच्यामध्ये 10-20% किंवा 30-40% विजनमध्ये डिफेक्ट असण्याची शक्यता असते. आता किती पर्सेंटेज आहे? आता किती पर्सेंट? आता 60-70% तिची नजर कमी आहे. तुम्ही काही उपाय काय करणार याच्यावर कशावरती? आता जे काही प्रकार घडलेला आहे आव्हान या संदर्भात म्हणजे ॲज ए जागरूक नागरिक म्हणून मी आणि एक्सपर्ट आय सर्जन म्हणून मी शासनाशी या संदर्भात काही पत्रव्यवहार करणार आहे की अशा प्रकारचे लेझरचा वापर हे सार्वजनिकरित्या करत असताना काही नियम आणि काही अटी हे लावून तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून की असे आघात होणार नाही. पूर्ण बंदी नाही घालत. आता हे माझ्या हातात नाही पण मी ज्या पद्धतीनं शासनाला आव्हान करेन त्या पद्धतीनं त्यांचं शासन या संदर्भात गांभीर्यानं लक्ष देईल असं मला वाटतं. ओके.